धाराशिव येथे संत गुरुबा काका समाधी मंदिरामध्ये पाप मोजणी एकादशी निमित्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने 1000 किलो विविध द्राक्षांची आरास करण्यात आली होती। तर यावेळी लाखो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती। यावेळी पोलिसांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आज पाप मोचनी एकादशी निमित्त संत श्रेष्ठ श्री गुरुबा काका समाधी मंदिरामध्ये मुख्य पुजारी श्री हरिभक्त पारायण तसेच गुरुवर्य श्री रघुनंदन महाराज पुजारी व धनंजय महाराज पुजारी यांच्या संकल्पनेतून तसेच परिसरातील दागजी व ढोराळा येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने आज समाधी मंदिरामध्ये साधारण 1000 किलो द्राक्षाचे वेगवेगळ्या प्रकारचे आरस या ठिकाणी केलेली आहे। या नयनरम्य दृश्य सोबतच काकांच्या समाधीचे दर्शन लाखो भाविकांनी दर्शन घेतले।